Good morning students and welcome back in our LBS online class. Children, now we are learning our chapter number 10, the water cycle. In previous class we have studied about the water can changes one form to another form by heating or cooling. ओके तर विद्यार्थी मित्रांनो आपण सध्या आपला जे चॅप्टर नंबर 10 आहे द वॉटर सायकल म्हणजे जलचक्र हा पाठ अभ्यासत आहोत. मागील तासामध्ये आपण काय अभ्यासलं होतं तर जे पाणी आहे तर त्याचं एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये रूपांतर होत असतं. कशामुळे तर त्याला थंड केल्यामुळे आणि उष्णता दिल्यामुळे. तर कूलिंग आणि हीटिंग या प्रोसेसमुळे काय होतं की पाण्याचं एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये रूपांतर होतं. बघा ज्यावेळेस आपण काय करतो पाणी तापवतो वेन वी हीट द वॉटर वॉटर कॅन चेंज इन टू द वॉटर वेपर अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड इव्हॅपोरेशन. ओके तर आपण ज्यावेळेस पाणी तापवतो त्याला उष्णता देतो तर त्याचं पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये होतं आणि या प्रोसेसला आपण काय म्हणतो इव्हॅपोरेशन. वेन वी कूल वॉटर वेपर वेन वी कूल वॉटर वेपर चेंज इन टू वॉटर दिस प्रोसेस इज कॉल्ड कंडेन्सेशन. आणि ज्यावेळेस आपण पाण्याची वाफ थंड करतो परत तिचं पाण्यात रूपांतर होतं या प्रोसेसला काय म्हणतो आपण कंडेन्सेशन. त्यानंतर आपण पाहिलं होतं की वेन वी कूल वॉटर वॉटर चेंज इन टू आईस. ज्यावेळेस आपण पाण्याला खूप थंड करतो त्यावेळेस त्याचं बर्फामध्ये रूपांतर होतं अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड फ्रीझिंग. आणि या प्रोसेसला आपण काय म्हणतो फ्रीझिंग म्हणतो. त्यानंतरच प्रोसेस आपण पाहिली होती की ज्यावेळेस आपण काय करतो की बर्फ वितळवतो वेन वी मेल्ट द आईस म्हणजे वेन वी हीट द आईस आईस चेंज इन टू द वॉटर अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड मेल्टिंग. आणि या प्रोसेसला आपण मेल्टिंग असं म्हणतो. तर या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण मागील तासामध्ये केला होता. तर आजच्या तासामध्ये आपण आपला पुढील टॉपिक या पाठामधला शिकणार आहोत. आणि आपला टॉपिक कोणता आहे आता वॉटर सायकल. व्हॉट इज द नेम ऑफ अवर टुडेज टॉपिक वॉटर सायकल. आता हे जे जलचक्र आहे तर ते कशा पद्धतीने निसर्गामध्ये सुरू राहतं याचा सविस्तर अभ्यास आज आपण करणार आहोत. सो चिल्ड्रन लिसन केअरफुली ओपन युअर सायन्स टेक्स्ट बुक ओके अँड लुक ऍट द बोर्ड. वॉटर सायकल द हीट ऑफ द सन हीट्स अप द वॉटर ऑफ रिव्हर्स लेक्स पॉन्ड्स अँड सीज. बघा काय होतं की आपल्या सर्वांना माहिती आहे आपण पाहिलं वी नीड वॉटर मध्ये आपण सोर्सेस ऑफ वॉटर पाहिले पाण्याचे स्रोत पाहिले. त्यामध्ये आपण सरफेस वॉटरचे सोर्स पाहिले कोणकोणते आहे लेक्स आहे त्याच पद्धतीनं रिव्हर्स आहेत पॉन्ड्स आहेत स्ट्रीम्स आहेत. बघा जे पृष्ठभागावरील पाण्याचे स्रोत आहेत वेगवेगळ्या नद्या सरोवरे त्यानंतर तलाव त्याच पद्धतीनं जे धबधबे आहेत समुद्र आहेत. तर या सोर्स मध्ये काय असतं पाणी असतं. मग काय होतं की या नद्यांमधलं बघा लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो बघा ज्या नद्या आहेत त्यानंतर जे सरोवर आहेत त्यानंतर जे डबके आहेत पॉन्ड्स आणि जे बघा त्यानंतर बघा सीज म्हणजे समुद्र बघा तलाव त्यानंतर समुद्र यामध्ये बघा पडल पण आपण शिकलेलो आहोत. तर रिव्हर्स लेक्स पॉन्ड्स आणि सीज समुद्रामधील जे पाणी आहे तर या सर्व स्रोतामधील पाणी काय होतं की सूर्याच्या उष्णतेमुळे ते तप्त काय होतं ते तापलं जातं. आणि नंतर काय होतं बघा आपण पाहिलेलं आहे की पाणी आपण ज्यावेळेस तापवतो त्यावेळेस पाण्याचं रूपांतर कशामध्ये होतं तर वॉटर वेपर म्हणजे पाण्याच्या वाफेमध्ये रूपांतर होतं. तर बघा सम ऑफ दिस वॉटर चेंजेस इन टू वॉटर वेपर मग त्यापैकी काही पाण्याचं म्हणजे समुद्रामध्ये असणाऱ्या नद्यांमध्ये असणाऱ्या त्याच पद्धतीनं सरोवरामध्ये असणाऱ्या तलावामध्ये असणाऱ्या पाण्याचं काही पाण्याचं रूपांतर हे पाण्याच्या वाफेमध्ये होतं. लक्ष द्या पाण्याच्या वाफेमध्ये होतं अँड वॉटर वेपर अँड राइजेस अप इन द स्काय. आणि मग बघा या ठिकाणी तुम्हाला चित्र दिलेलं आहे वॉटर इव्हॅपोरेट्स या ठिकाणी तुम्हाला समुद्रातील पाणी दाखवलेलं आहे. तर हे सूर्याच्या उष्णतेमुळे हीट होतं तापवलं जातं आणि नंतर त्याच्यातून काय होतं तर अशा पद्धतीनं नंतर काय होतं ते पाणी तापवल्याच्या नंतर त्याच्यामधून अशा पद्धतीनं काय होते की काही पाण्याची वाफ तयार होते आणि ती अशी वरवर जाते. बघा पाण्याची वाफ होते आणि वाफ हलकी असल्यामुळे ती काय होते वर आकाशामध्ये जाते. त्यानंतर काय होतं बघा विद्यार्थी मित्रांनो दिस कूल डाऊन टू फॉर्म क्लाउड्स विथ टायनी ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर. नंतर काय होतं की हे जे पाण्याची वाफ आहे तिचं रूपांतर असतं
करतात छोट्या छोट्या थेंबांमध्ये वर गेल्याच्या नंतर वाफेचं रूपांतर छोट्या छोट्या थेंबांमध्ये होतं आणि मग हे छोटे छोटे थेंब असे एकत्रित येऊन त्याच्यापासून काय तयार होतं ढग तयार होतं ओके टायनी ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर दीज ड्रॉपलेट्स जॉईन टू फॉर्म बिग हेवी ड्रॉप्स आणि हे छोटे छोटे ड्रॉपलेट्स ज्या वेळेस काय होतात एकत्र येतात त्याचं मोठ्या ड्रॉपलेट्स मध्ये मोठ्या थेंबांमध्ये रूपांतर होतं आणि ते जड होतात ओके द क्लाउड्स कॅन नॉट होल्ड देम अँड दे फॉल डाऊन इन द फॉर्म ऑफ रेन आणि मोठ्या थेंबांमध्ये रूपांतर झाल्यावर ढग त्या ड्रॉपलेट्सला झेपू शकत नाही आणि मग त्या ढगांना हवा लागल्याच्या नंतर परत अशा पद्धतीनं पावसाच्या स्वरूपामध्ये परत काय होतं की पृथ्वीवर पुन्हा एकदा ते पाणी पडत असतं बघा वॉटर सायकल ही जी प्रोसेस आहे ती कंटिन्यू चालते बघा अशा पद्धतीनं सूर्याच्या उष्णतेपासून सर्व आपले जे स्रोत आहे त्यातील पाणी तापवलं जातं त्यानंतर काय होतं की पाणी तापल्यानंतर त्या पाण्यातून काय तयार होते काही पाण्याची वाफ तयार होते आणि वाफ हलकी असल्यामुळं काय होतं ती वरवर आकाशात जाते नंतर काय होतं बघा आकाशात गेल्याच्या नंतर तिथे छोटे छोटे टायनी ड्रॉपलेट्स असतात तर ते एकत्रित येऊन त्यांचे ढग तयार होतात आणि नंतर त्या थेंबांचं रूपांतर मोठ्या थेंबांमध्ये होऊन मग ढग हे जड होतात आणि परत एकदा त्या ढगांमधून पाऊस हा परत आपल्या पृथ्वीवर येत असतो आणि अशा पद्धतीनं हे जे जलचक्र आहे ते कंटिन्यू सुरू असतं बघा ज्या पद्धतीनं आपण एखादं सायकल वगैरे आहे तुम्ही चाक बघितलेलं आहे ज्यावेळेस ते सायकल असो तुमची कुठली गाडी असो ज्यावेळेस चालत असते त्यावेळेस तिचं जे चाक आहे ते कंटिन्यू फिरत असतं गोल 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 त्याच पद्धतीने आपलं वॉटर सायकल आहे म्हणजे असं आहे का ती थांबणारी प्रोसेस आहे का नाही कंटिन्यू चालते सूर्याच्या उष्णतेमुळे पाणी तापवल्या जातं आणि पाणी तापल्याच्या नंतर त्याची वाफ बनते ती वाफ वर आकाशात जाते तिचे ढग बनतात आणि नंतर परत एकदा पावसाच्या स्वरूपात ते पाणी परत आपल्या पृथ्वीवर येतं परत ते तापवलं जातं ही प्रोसेस कंटिन्यू आपल्या निसर्गामध्ये सुरू असते ओके तर अशा पद्धतीनं काय होत असतं की हे जे जलचक्र आहे तर तुम्हाला समजलं का की कशा पद्धतीनं वॉटर सायकल आहे सुरुवातीला काय होतं समुद्रांमधलं त्याच्यामधलं पाणी इव्हॅपोरेट होतं तापवल्यामुळं नंतर त्याची वॉटर पेपर तयार होते ती वरवर जाते हलकी असल्यामुळं त्याच्यापासून काय तयार होतात ढग तयार होतात आणि त्या ढगांमध्ये जे टायनी ड्रॉपलेट्स असतात छोटे थेंब असतात त्याचं मोठ्या थेंबांमध्ये रूपांतर होऊन ते ढग जड होतात आणि मग जड झाल्याच्या नंतर ज्यावेळेस त्याला वारा लागतो त्यावेळेस ते परत त्याच्यातून पाऊस काय होत असतो आपल्या पृथ्वीवर येत असतो आणि ही प्रोसेस कंटिन्यू सुरू असते म्हणून त्याला काय म्हणतो आपण वॉटर सायकल असं म्हणतो ओके चिल्ड्रन डिड यू गेट इट सो इन दिस वे वी हॅव स्टडीड अबाउट द वॉटर सायकल ओके सो टुडे वी हॅव लर्न हाऊ अवर वॉटर सायकल इज बघा आपण आज काय शिकलो की आपली जी वॉटर सायकल आहे तिची प्रोसेस कशी असते वॉटर सायकल म्हणजे काय हे आपण समजून घेतलं जलचक्र म्हणजे पावसाचं चक्र ते जे कंटिन्यू सुरू असतं हीच एक गोष्ट यामध्ये लक्षात ठेवायची आहे ओके चिल्ड्रन डिड यू गेट इट तर बघा या टॉपिकचा जो राहिलेला भाग आहे तर तो आपण पुढील तासामध्ये शिकणार आहोत तर तुम्हाला काय करायचं आहे व्हॉट यू हॅव टू डू यू हॅव टू लर्न न्यू वर्ड्स गिवन टॉपिक सो फर्स्ट न्यू वर्ड इज वॉटर सायकल ओके नेक्स्ट न्यू वर्ड इज हीट्स हीट्स मीन्स उष्णता ओके नेक्स्ट न्यू वर्ड इज ड्रॉपलेट्स म्हणजे थेंब ड्रॉपलेट्स मीन्स थेंब नेक्स्ट न्यू वर्ड इज हेवी हेवी मीन्स जड ओके नेक्स्ट न्यू वर्ड इज फॉल फॉल म्हणजे काय फॉल डाऊन म्हणजे खाली पडणे ओके सो चिल्ड्रन दीज आर अवर टुडेज न्यू वर्ड सो राईट डाऊन युअर न्यू वर्ड्स इन युअर सायन्स नोटबुक दिस इज युअर टुडेज होमवर्क अँड रिमेनिंग पार्ट ऑफ दिस टॉपिक वी आर गोइंग टू सी इन अवर नेक्स्ट व्हिडिओ थँक्यू